अर्थ असा आहे की सरकार फक्त जाहिरातबाजी मध्ये फार व्यस्त आहे. आम्ही ही योजना आणली, आम्ही ती योजना आणली, याच्या जाहिरातबाजी फार केल्या जातात. म्हणजे आताही जे काही काय ते बहीण योजना वगैरे, एकीकडे लाडक्या बहिणीच्या विरोधात कुरघोड्या करायच्या, बहिणींना पराभूत करायचं, बहिणींच्या विरोधात उमेदवार द्यायचे, आणि दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मला वाटतं जर सरकारला खरंच जेन्युअनली प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य करायचं असेल, तर इथली बोगस शिक्षक भरतीचा जो प्रश्न आहे, ज्याच्यावर आम्ही सातत्याने आवाज उठवतोय की 2012 पासून शिक्षक भरती बंद होती, अजूनही बंद आहे, पण या काळामध्ये आधीची भरती दाखवत एका जिल्ह्यातनं तब्बल 4-4 ते 10-10 हजारापर्यंतची शिक्षक भरती करून करोडोच्या सरकारी संपत्तीवर डल्ला मारला जातोय. याकडे सरकारचं लक्ष नाही. पोलीस भरतीचा प्रश्न याकडे सरकारचं लक्ष नाही. कारण सरकारचं लक्ष हे फक्त आणि फक्त फोडाफोडी करणे आणि स्वतःचे खिसे भरणे याकडे आहे. आम्ही नम्रतेने सांगतोय की हे प्रकरण आम्ही कोर्टातही भांडतोय. आम्ही दोनही प्रकरण ही लढाई लढतोय. या सगळ्या विद्यार्थ्यांना जे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं इथं विद्यार्थी जमा होते, खूप अपेक्षेने आलेले आहेत, यांना भरतीची एक संधी दिली गेली पाहिजे. सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी तद्दन खोटी माहिती सादर केलेली आहे. देवेंद्रजी असं म्हणाले की नुसते हवेत कागद भिरकावून चालत नाही, पण आम्हाला फडणवीस साहेबांना नम्रतेने सांगितलं पाहिजे की पोलीस आयुक्तांनी दिलेली कागदोपत्री माहिती मी सादर केलेली आहे. आणि पोलीस आयुक्त सांगतात की पुण्यामध्ये फक्त आणि फक्त 23 पब बार हे लीगल आहेत. जर 23 पब बार लीगल आहेत तर आणि त्यातल्याही एकाचा परवाना रद्द आहे, तर देवेंद्र फडणवीस साहेब 70 पब बार बंद करण्याचे आदेश कुठून देतात? म्हणजे 23 मधून 70 कसे मायनस होतात हे काही गणित मला कळलेलं नाही. मी ढ माणूस आहे बाबा, फडणवीस साहेब हुशार आहेत, त्यांनी मला गणित सांगावं की 23 मधून 70 कसे वजा होतात. विशेष असं की ज्या लीजर लिक्विड पब वरती कारवाई झाली, बुलडोझरने पाडापाड झाली, ती मुलं ज्या हडपसर मधून आलेली होती, जो कल्ट नावाच्या बार मधून आली होती, या कल्ट शॉप मध्ये लाखो रुपयाची बनावट दारू सापडल्या कारणाने वर्षभरापूर्वीच ते हॉटेल ते बार सील केलेलं होतं. कोणी नंतर ते सील उघडलं? कोणी परमिशन दिली? अर्थात परमिशन देणारे कोण असणार आहे? तर एक्साईजचे लोक असणार आहेत. म्हणजे पुन्हा शंभुराज देसाईंकडे होतं. तर शंभुराज देसाई मला धमक्या देतात दरवेळेला, अब्रू नुकसानीचा दावा टाकेल. मी त्यांना त्याही दिवशी सांगितलंय आणि आत्ताही सांगते, लहान पोरांच्या डायपरसाठी त्या नोटिसा वापराव्या लागतील. तुमच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही. आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार. या राज्याला कल्याणकारी राज्यामध्ये रुपांतरित करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे, आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहू, आणि आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अत्यंत लोकशाहीच्या सम्यक मार्गाने आंदोलन करत राहू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.